नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या गणपती बाप्पाशी संबंधित असणाऱ्या शब्दांची वोकॅबलरी। चला पाहूया ते शब्द कोणते आहेत। तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पाचा जो मुकुट असतो त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जात आहे क्राऊन। मुकुट म्हणजे क्राऊन। बघा, आपण जे बाप्पासाठी प्रसाद वगैरे ठेवतो, नैवेद्य ठेवतो, तर त्या नैवेद्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? त्याला म्हणायचं असतं ऑफरिंग। ऑफरिंग म्हणजे नैवेद्य, प्रसाद। गणपती बाप्पासाठी आपण वेगवेगळे हार वापरतो, फुलांचे हार तयार करतो, बाजारातून हार विकत आणतो। त्या हाराला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? तर हाराला म्हणतात गारलँड। गारलँड म्हणजे हार। देवासमोर जी अगरबत्ती आपण वापरत असतो किंवा जी अगरबत्ती आपण पेटवत असतो, त्या अगरबत्तीला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्याला म्हटलं जातं इन्सेन्स स्टिक। इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती। सोंडेला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय ट्रंक। ट्रंक म्हणजे सोंड। तुम्हाला माहिती आहे का गणपतीच्या मूर्तीला किंवा मूर्तीला, कुठल्याही मूर्तीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर मूर्तीला इंग्रजीमध्ये म्हणतात आयडल। आयडल म्हणजे मूर्ती। आजची आपली वोकॅबलरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा, आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल सर्वांना शेअर करायला विसरू। चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। लाल कलर का बटन।